पुण्यातल्या वाघोली येथे असलेल्या दगडखान कामगारांची घरे पाडण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्यानुसार घरे पाडली जात आहेत, कामगारांची घरं पाडू नयेत आणि सरकार एक गुंठा जागा कामगारांना देणार होतं ती जागा देण्यात यावी आणि घरं पाडण्याचा आदेश मागे जोपर्यंत घेत नाहीत तोपर्यंत मे मुदत अर्धनग्न आंदोलन दगडखान कामगारांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर सुरू केलंय. पुण्यातील वाघोली येथे असलेल्या दगडखान कामगारांची घरं पाडण्याचे आदेश दिले गेले आहेत. त्यानुसार घरं पाडली जात असून कामगारांची घरं पाडू नयेत आणि सरकार एक गुंठा जागा कामगारांना देणार होतं ती जागा देण्यात यावी आणि घर पाडण्याचे आदेश जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत बेमुदत अर्धनग्न आंदोलन दगडखान कामगारांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर सुरू केलं आहे. 20 वर्ष मागणी करत आहोत की कायद्यातील या तरतुदीनुसार ह्या गोरगरीब भूमिहीन बेघर मागासवर्गीय भटके विमुक्त अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबियांना तुम्ही एक गुंठा जमीन मंजूर करा. अशा प्रकारची मागणी 20 वर्ष करत असताना बरोबर 2015 सौरवराव साहेबांनी त्यावेळेला आदेश दिला आणि तहसीलदार नगररचनाकार गटविकास अधिकारी आणि सरपंच या लोकांची चौघांची एक समिती गठीत केली. त्या समितीला लेआउट प्लॅन तयार करण्याचे आदेश दिले. ज्या गारणामध्ये ही लोकं राहतात त्यांचा लेआउट प्लॅन तयार करा आणि त्यांना मंजुरी देण्यासाठी ग्रामसभेसमोर तो प्रस्ताव ठेवा. आम्ही 2017 वाट बघितली. 2 वर्ष तहसीलदारांच्या समितीने काहीही केलं नाही हे आमच्या लक्षात आलं आणि 15 ऑगस्ट 2017 रोजीची शेवटची ग्रामसभा होती, कारण वाघोलीचं निवडणूक आता ग्रामपंचायतीच्या तोंडावरती आलेली आहे. त्या ग्रामसभेमध्ये आम्ही सगळ्या खाण कामगारांनी हल्लाबोल केला आणि त्या ग्रामसभेमध्ये एक गुंठा जमीन देण्याचा ठराव मंजूर करून घेतला. तरी सुद्धा हे प्रशासन जागा होत नाही. सर्व कामगार कपडे घालून आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर कुटुंबातील सर्व लोक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर हे कामगार सहभागी झाले आहेत. आमच्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेच आम्हाला बेघर आम्ही भूमिहीन असेल तर तुम्ही आमचं पालकत्व तुम्ही स्वीकारलेलं नाही, म्हणून तुमचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही धरणं आंदोलन ठोकलेलं आहे. वाघोली येथील जागा मिळावी आणि ज्या ठिकाणी अतिक्रमण काढले जात आहे ती गायरान जागा कामगारांना मिळावी अशा अनेक मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उठणार नसल्याचं दगडखान कामगारांच्या अध्यक्षांनी सांगितलंय. ठिकाणी बसलो आहोत. यापूर्वी पालकमंत्र्यांच्या पर्यंत निवेदन आम्ही पोहोचवलेलं आहे. गेले 2 महिन्यापासून दगडखान कामगार परिषदेच्या वतीने मीटिंग घ्यावी असं पालकमंत्र्यांच्या पीएकडे आम्ही 10 वेळा निवेदन दिलेलं आहे. प्रतिनिधी सोनाली भालसेन, ब्युरो रिपोर्ट, पुणे.